तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. सूप करू, सूप पिशील? ताई आर्या कुठे? तुझ्यासाठी सूप करते. आई, ताई तुम्ही काय या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये? ताई आर्या कुठे मला जाणून घ्यायचंय. हे बघ अर्जुन, काही गोष्टींविषयी न बोललेलंच बरं असतं. सध्या तुझी तब्येत बरी नाहीये, तू बरा हो नंतर आपण बोलू. ताई मी पूर्ण बरा आहे, आधी मला प्लीज सांगा आर्या कुठे. मी सांगितलं ना तुला, या विषयावरती आपण नंतर बोलू. ताई, ताई प्लीज, ताई सांगा ना आर्या कुठे. ताई जय, अरे या माया ते अजून किती दिवस अर्जुनला टाळणार आहे? कधी ना कधीतरी त्यांना खरं सांगावंच लागणार आहे ना. सांगेल ना ताई, म्हणजे योग्य वेळ आली की सांगेल अर्जुनला सगळं. आणि त्याशिवाय त्याला कळणार कसं त्या आर्याने किती मोठा धोका केला त्याच्याबरोबर ते. अरे पण मग लगेच का सांगत नाहीयेत? अगं तू बिचारा आत्ता कुठे बरा झालाय, अजून नीट चालू बोलू शकत नाही. सांगेल ना ताई त्याला. हो पण माया ताईने काही सांगायच्या आत जर तो अर्जुन जाऊन आर्याला भेटला ना तर काय होणार आहे? अरे किती काही झालं तरी सुद्धा अर्जुनचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास आर्यावर. मला तरी असं वाटतं की माया त्यांनी जास्त वेळ वाया न घालवता त्याला काय ते खरं सांगून टाका. अरे त्यांना नसेल जमत तर मी सांगते ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाई मला वाटलंच होतं बोलली कशी नाही. हे बघ, त्या अर्जुनला काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं हे सगळं ताई बघेल. तू नको त्यात लक्ष करू, कळलं? जा ना आता, सकाळपासून या सगळ्या धांदलीत पोटात एक अन्नाचं कण्ण भूक लागली. जा काहीतरी घेऊन ये. आणते आणते असं म्हणून इथेच काय थांबले? जा आणि घेऊन ये ना. हीच ती वेळ. माया तेही काही सांगायच्यात मीच सांगून टाकते अर्जुनला सगळं काही. आणि आर्याबद्दल अर्जुनला सांगणं खूप गरजेचं आहे.